AIN न्यूज शोध सत्याचा वेध बातमीचा। नांदेड जिल्ह्यातील बिलोली पंचायत समितीत कार्यरत असलेले गट विकास अधिकारी प्रकाश नाईक यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे काम बंद आंदोलन केले। उपसभापती शंकर यमक यांच्यावर कायदेशीर कारवाई करून तात्काळ अटक करावी या मागणीसाठी जिल्हा अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना एका शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले। नांदेड जिल्ह्यातील बिलोली पंचायत समितीत कार्यरत असलेले गट विकास अधिकारी प्रकाश नाईक यांना मारहाण केल्याच्या निषेधात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे काम बंद आंदोलन करत मारहाण करणाऱ्या बिलोली पंचायत समिती उपसभापती शंकर यमक यांच्यावर कायदेशीर कारवाई करून तात्काळ अटक करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना एका शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले। उपसभापती यांना 24 तासात अटक झाली नाही तर जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी यांचा तीव्र मोठा मोर्चा काढण्याचा इशारा निवेदनकर्त्यांनी दिला आहे। पंचायत समिती बिलोलीचे गट विकास अधिकारी श्री नाईक साहेब यांना काल पंचायत समितीचे उपसभापती यांनी मारहाण केली। त्या मारहाणीचा आम्ही जिल्हा परिषद सर्व कर्मचारी संघटना आणि सर्व गट विकास अधिकाऱ्यांनी राजपत्रित कर्मचारी संघटनेच्या वतीनं निषेध व्यक्त केला आहे। माननीय जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही निवेदन दिलं की आज सध्या काळपर्यंत जर संबंधिताला अटक झाली नाही तर उद्यापासून संपूर्ण नांदेड जिल्हा परिषद पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सर्व कार्यालय आम्ही बेमुदत बंद करून या ठिकाणी उद्या मोर्चा काढणार आहोत। नरेश तुपतेवार, AIN न्यूज, नांदेड।